तो बटाटा बघा सोलले झालाय सीन लय घाण झालाय पण येतो चांगल्या कामासाठी थोड्या वेळासाठी आणि असे शॉर्ट होत मग चिडचिड जास्त होती आणि सकाळचे 5:30 नाही किती वाजले 6 वाजायला आले. आम्हाला वाटलं ट्रेन लेट आहे सायल्या जागा होता म्हणून बरं झालं सकाळी उठवले आम्हाला. मस्त वजन कमी करून आले. हा सायल्या वजन कमी करून पुढच्या वर्षी ड्रायव्हर होणार आहे आणि त्याला फक्त आणि फक्त 40 किलो वजन कमी करायचं ड्रायव्हर होण्यासाठी. झोपेतून उठतो आधी चल रे पॅकअप बघ कॅमेरा बघितल्यावर झोप गेली त्याची थांब जरा आधी पोरणला आहे ना सगळं सॉल्ट करू दे मग बॅगी काढ एक एक करून. अरे चपला बिपला तर बघू दे ना त्यांना. ए शक्य कुठे हे तू शक्यच जागी झोपलो होता का? मी शक्यच जागी होतो. मग शक्य कुठे शक्य कुठे हे शक्या काय माहिती बाबा कुठे दिसतय तुझाच चेहरा दिसतोय म्हणून तर करतोय असं ऍडवाइस देतो. 2 मिनिटं लावून दे मग आता बंद पड पोरं झोपेतून उठलेली आहे. एवढा मारतीन ना पोरं मारतीन मारतीन पोर तांबे FHD मध्ये ठेवू का HD मध्ये ठेवू काय बॉकेट ठेव FHD ठेव FHD ठेवू ना. हा हा याच बघा मोठे पण तुम्ही मागून आता ऑन अरे माझा आता मला फक्त हलकं होऊ दे मग ऑन जल्दी वास हटो. फायनली सगळी पोरं आम्ही निजामुद्दीनला उतरले. अरे पोरांनो काय वाईट आहे आता आलोय दिल्लीला दादा आता इकडून तिकडे जायचंय सगळ्यात मोठी कसरत. हा इथून तिथे 3 तास चला मग आले असते थांब ना थांबे बाबा तुला काय एवढी काय जरा ऐक ना इथे आहे ना इथे असं असे अजून डॅम्पिंग अजून तिची एवढी काय प्रॉपर डॅम्पिंग नाही आपली. महेश गोर दिसतोय रे इकडे जावे. महेश गोर दिसतोय हा का फायनली पण युग का दिसायला लागलाय क्या तो बटाटा बघा सोलले कस आहे कुंफू पांडा माझ्याकडे काही नाही विचारलं कोणाकडे आहे ते विचारलं. दिल्लीमध्ये सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे इथं कोणाला मराठी येत नाही. सिनेमॅटिक आता 20-21 मिनिट झाले असते काही आम्ही आता खाली गेलो ते असं ऐकलं गेलो तिकडे गेलो पण तिथं खूप जास्त गर्दी आहे माझ्या या साईडला बघतोय मी आता
ट्रेन मध्ये कसं प्रॉपर प्रेशर नाही बरोबर आहे ना बाया ते असं हलत राहते ना ट्रेन सगळी पोर इथं थांबलेत मेट्रोची वाट बघताय ते आणि तो आई गाला आहे ना हे एस्केलेटरवरून वरती जायचंय दोन मिनटं करतोय आम्हाला हायचा वेरी घेणार नसतं आम्हाला बावन्न आपण आता पोहोचतोय आपली कारची सगळी पुरत चालली एलन मागून येतोय आपण परिसोबत पोहोचतोय आता आता हॉटेल बघू चेक इन करू ॲक्च्युली हॉटेलचं चेक इनचं टायमिंग आहे ना 12 आहे पण आम्ही लवकर पोहोचतोय आम्हाला वाटलं होतं उशीर होईल तर बऱ्यापैकी लवकर पोहोचतोय आपण खरे बाबा क्वालिटी येईल परिसोब बिरिसोब एकदम एरिया क्वालिटी हा चला पोरं भांडते ते आणि आम्ही चाललोय थांबा मला हे घेऊ दे रे असं पकड चलो चला मला आहे ना नोएडामध्ये येऊन येणार लय भूत भरले गत होते एक तर आधीच नाक जाम झालंय माझं बरं तरी मी बरं गोळ्या घेत राहतो जेवल्यानंतर गोळी घेतोय मी त्यामुळं जागेवरती आणि त्यात ते एसी होता आणि इथं आमच्या समोर NRI सिटीमधून दिसते आणि इथं सगळे NRI असतील ओमॅक्स ओमची एक्स आहे तिथं पहिला झालाय सीन लय घाण झाला आहे ॲक्च्युली जे आम्ही म्हणजे हॉटेल बुक केलं ते अगोडावरून केलं ते आता तिथं गेलो होतो तिथं तो म्हणतो की हे आमचं हॉटेल नाही आधी एक महिना आधी हॉटेल होतं आता PG झालेली हॉस्टेल झालेली आहे त्यामुळे आम्ही बुकिंग घेत नाही आहे आणि त्याच्या आधी एक केलं तर ते तर एक्झिस्टच करत नव्हतं मग ते हे करून परत हे केलं तर विषय असा आहे 48 तासाच्या आधी जर रिफंड मागितला कॅन्सल केले तरच पूर्ण रिफंड भेटतोय नाही तर कोण कॅन्सलेशन चार्जेस लागतो आता तो म्हणतो आहे की बाबा हे नाही आहे मग आम्ही आता इथं 2022 थांबलो होतो 2023 आत्ताच्या मागच्या इव्हेंटला थांबलो ते हॉटेल तिथं आलो आहे भागबरोबर थोडासा कॉन्टॅक्ट केला काय होते का नाही होते पण हा ऐकायला तयारच नाही ॲक्च्युली बजेट पण पोरांचं एवढं जास्त नाही आहे बजेटचा सीन आहे बजेटचा सीन नसता तर मग डायरेक्टली हे प्रिन्स रेसिडेन्सी करून टाकला असतं कारण हॉटेल चांगले सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत ॲक्च्युली आपल्याला जास्त राहायचं पण नाही सकाळी 8 गेलं की डायरेक्ट रात्री 8 यायचं झोपायला यायचं फक्त खायला यायचे बाजू खायचे बघू काय होतं आता लेडोकल शॉट आहे तसेच आलो आहे रात्री खाल्लेले सकाळी काही खाल्लं नाही तसेच फिरतो आहे निजामुद्दीन मेट्रो तीन मेट्रो बदलून 3 प्रवास करून येतो आलो आहे एवढा तिकडून 28 प्रवास केला आहे इथं 3-4 घ्या घालवलेत आता त्या आगोडावरती पण कस्टमर केअरला कॉन्टॅक्ट केला तर ते म्हणतात ते 1/2 थांबा आम्ही काहीतरी करतो बघतो काय आम्ही एकदा चेक करतो आणि तिथं आधी कन्फर्मेशनसाठी आम्ही कॉल केला तर लोकल जो मॅनेजर असतो एरियाचा तो म्हणला होता या तुम्ही तुम्हाला काहीच हे नाही आहे की प्रॉब्लेम नाही तर मी बघून ठेवलं आहे सगळं तुम्ही येऊन डायरेक्ट चेक इन करायचं आहे आता आगोडवाले म्हणतात 1/2 द्या तुम्ही आम्ही बघतो काहीतरी बघू आता आम्ही आमच्या परीने पण बघतो आहे आगोडवाल्यावर पूर्णपैकी भरोसा पण ठेवला नाही कार्यालय परत ते जर नाही म्हणले तर मग आपलाच शॉट होईल मग जमे आणि ते गेले आम्ही इथे थांबलो बघा सुयोग मागं बोलतोय आकुडावाल्यांसोबत भावे ते तसे पोरांना तिकडंच त्या जो म्हणला हॉस्टेल तिथंच बसवले बॅगी पण तिथंच ठेवलं लय घाण सीन आहे नाही रे शॉर्ट नाही व्हायला पाहिजे आपण येतो चांगल्या कामासाठी थोड्या वेळासाठी आणि असे शॉर्ट होत मग चिडचिड जास्त होती आणि पूर्ण इव्हेंटचा मूड चेंज होतो माहिती आहे एकदम विनिंग मेंटॅलिटीने माणूस आला असता डायरेक्ट मूड डाऊन होतो एनिवेज बाकी गोष्टी अफेक्ट नाही करणार पण फिल्ड झाल्यानंतर तोपर्यंत काही ना काही हॅलो
सो हॉटेलचा जो काही सीन होता तो शॉर्ट आउट झालाय. मागचं जे हॉटेल केलं तेच आम्ही कसं बसतो त्याला विनवण्या करून थोडं ऍडजस्ट करून केलंय. कोणाला भूक लागली, सगळ्यांनाच भूक लागलेली आहे. जमे पण खाते आम्ही आता परत भाविका रोल खायला आलेलो आहे. हे भूक लागली काल रात्री आम्ही पिझ्झा खाल्ले होते आणि सकाळी केलेले चपात्या शेंगण्याची चटणी खाल्ली होती. चपात्या सकाळी गाईला टाकल्या, गाईने खाल्ल्या नाही. तसेच कचऱ्याच्या बिस्किट घेऊन दिले आम्ही तिथे निजामुद्दीनला. आता आलो आहे, आता गणगण झाली. आता ऑलमोस्ट 2 वाजून गेले. ते प्रिन्स यांनी आणि सुयानी पराठे खाल्ले. आता आम्ही हे मागवलं होतं, त्याला वेळ लागला. ते खाऊन डायरेक्ट वर जाऊन झोपलं आहे अजिबात. आता कसलंच लोड घेतलं नाही, एक लोड डायरेक्ट झोप झाल्यावरती बघायचं काय आहे. लोवाने त्यांनी थोडंसं ॲडजस्ट केले, लय पैसे वाढले, लय डबल ते रेट वाढले. कारण डबल नाही, ट्रिपल. आपण 1000 राहिलो होतो, 2800 झाले डायरेक्ट. कमीत करून दिले त्यांनी थोडं ॲडजस्ट करून. बघू आपण परत पुढच्या वर त्याच्यात करून. तरी एक दिवस आपल्याला हां, एक दिवसाचं त्यांनी आम्हाला जरा ॲडजस्ट करून दिलं फ्री. एक दिवस बघू आता काय आहे ते. आपण झोपणार आहे गावात, पहिलं झोपणार आहे. लय लय डोक्याला शॉट झालाय. हा तिकडे फिरतोय, आम्ही इकडे फिरतोय. याला विनवण्या करतोय, त्याला विनवण्या करतोय. आंब्याच्या बनात कोंबड्याचा तुरा असतो कोंबड्याचा तुरा. हा ओच कोणी काय लढा लढकु कोंबडा माहित बॉयलर बॉयलर. हा बॉयलर पदर पदर होणार त्याचा इकड असं कस कस कसं दिसतो नाचेक ना असं असं जाम. मम्मी ऐक ना, त्याच्या त्याच्या फुल पॅक झालेला आहे. आता त्याच्या फुल पॅक झालेला आहे. एवढं गुदगुल काय लागायला आली पाहिजे. अरे त्याला घाम आला रे. आम्ही समजा का मोठ्या मग कितना पसीना आता त्या ड्रायव्हिंग लायसन्स त्यांचा. ते भावांनो आपली मीटिंग झोप सगळ्या गोष्टी झाल्या दादा. आणि आता जेवायला पोर खाली जाणार आहे. जेवण करून आम्ही आमची झोपणार आहे. आजचा दिवस इथं संपतो आणि हा व्हिडिओ पण इथं संपला. आता तर इथपर्यंत हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. अजून काय रे, असेच आपले सहकार्य आमच्यापर्यंत असून घ्या. अजून जय माता दी, जय गणपती बाप्पा मोरया. जय गणपती बाप्पा मोरया. चला भूक लागली, चला कॅप्टन बनेल घालू दे. सॉरी शर्ट घालू दे. आलो हे चावी देऊन जा ना तेजा. चलो बाय बाय, इथपर्यंत हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.